स्वप्नात आलेल्या व्यक्तीचा खेड मध्ये वावर आणि सोशल मीडियावरून माहिती समोर. मी निकित आर्य, खेड इकडे भटकत आहे. मला एक व्यक्ती माझी ड्रीम स्वप्न घेत आहे. हा डोंगर माझ्या स्वप्न द्यायचा. खेड रेल्वे स्थानकासमोर असणाऱ्या एका जंगलात डोंगरामध्ये पुरुष जातीचा मृतदेह असून तो मदतीसाठी स्वप्नात येऊन आत हाक घालतोय की मला मदत करा आणि याबाबतची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली. यानुसार पोलिसांना त्या ठिकाणी हाडांचा सापळा आढळून आला. मात्र अशी फिर्याद देणारा योगेश आर्या याचं इंस्टाग्राम अकाउंट आता आणि त्यावरील सोशल मीडियावरील व्हिडिओ आता समोर आले. त्यामध्ये तो गेले काही दिवस खेड शहरात आणि तालुक्यात वास्तव्यास आहे. त्याला स्वप्नात मिळणाऱ्या मार्गदर्शनानुसार त्याने या परिसरात शोध घेतला असं देखील त्यांनी सांगितलंय. त्यामुळे या घटनेबाबत शहरवासियांना आता उत्सुकता लागून राहिलीये. या घटनेबाबत अजून काही माहिती समोर येते का याकडे सर्वांचं लक्ष लागू नये. निकित आर्या नामक अकाउंट वरून त्याने हे व्हिडिओ शेअर करून याबाबत अधिक माहिती देत त्यांनी शेअर केलेली ही व्हिडिओ आता इंस्टाग्राम अकाउंट वरून त्याच्या समोर आली आहे. त्याने दोन वेगवेगळ्या व्हिडिओ मध्ये टास्क असा उल्लेख करून या घटनेत नवीन ट्विस्ट निर्माण केलाय. नक्की हा प्रकार काय आहे, हा कोणता टास्क आहे, कशाचा टास्क आहे असे एक ना अनेक प्रश्न आता हे व्हिडिओ पाहिल्यानंतर उपस्थित होत आहेत. त्यामुळे आता पोलीस तपासात नक्की काय पुढे येतं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.